फ्रेंड्स, मी संजना आज तुम्हाला फुलके कसे करायचे दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणार आहे हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले, आटा जे आपण चपातीला नॉर्मल यूज करतो तेच। इथे मी मीठ घेतले, सॉल्ट आणि पाणी। आता आपण हे करायला सुरुवात करूया। ह्याला एक भांड्यात मी एक वाटी हे पीठ घेते, गव्हाचं पीठ आहे। त्याच्यामध्ये सॉल्ट घालणार आहे चवीपुरतं, मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचंय। एकदाच पाणी सगळं घालायचं नाहीये, थोडं थोडं करून घ्यायचंय। हे बघा, आता आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे। खूप सॉफ्ट पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, मीडियम असं ठेवायचं आहे। आपल्याला चपाती लाटता येते असं फुलके। आणि हे आता आपण झाकून ठेवायचं आहे, 20 मिनिट साठी रेस्टला ठेवायचं आहे। आता मी हे झाकून ठेवते। ह्याच्यामध्ये ऑइल वगैरे आपण घालायचं नाही आहे, कारण ऑइल घातलं तर पीठ काळं पडतं, म्हणून हे असंच विदाउट ऑइल आपण मळलेलं आहे आणि झाकून आपण 20 मिनिट साठी ठेवूया। पीठ आपण मळून ठेवून 20 मिनिटं झालेली आहे। तुम्ही 20 पेक्षा जास्त ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही। बघा पीठ कसं छान आपलं झालेलं आहे मळून। आता आपण म्हणजे फुलके करायला स्टार्ट करूया। आपण मीडियम साईजचा असा गोळा करून घ्यायचा आहे छान असा। खूप मोठा नाही करायचंय, फुलके जरा छोटे छोटे असतात। पिठामध्ये घोळवायचं आहे डायरेक्ट आणि लाटून घ्यायचंय व्यवस्थित। सगळ्या साईडनी सेम लाटायचंय। आता माझा हा लाटून झालेला आहे बघा, एवढ्या आकाराचा मी भाजून हे करून घेतलंय लाटून। आता आपण हे भाजू यायला मी पॅन तापत ठेवले आणि हा एक घालते। हे घातल्यानंतर आपल्याला लगेचच टर्न करायचंय आणि दुसऱ्या बाजूने छान भाजून घ्यायचंय पूर्ण। आता आपण बघूया पाठच्या साईड, हे बघा असं छान भाजलेले आहेत, त्याला असे डॉट डॉट्स आलेले आहेत। आणि हे वरचं साईड आपण काय करायचंय, डायरेक्ट आता गॅसवर ठेवून फुलवायचंय त्याला छान। हे बघा मस्त फुललेला आहे आपला फुलका आणि हे असं हॉटपॉट मध्ये डायरेक्ट काढायचंय। असंच मी आता दुसरा करून दाखवते तुम्हाला। फुलका घातल्यानंतर आपण एक साईड लगेच फिरवायचंय आणि पाठचा साईड दुसरा साईड असतो तो छान भाजून घ्यायचाय। हे बघा असं छान त्याला डॉट्स आलेले आहेत दुसऱ्या साईडनी। आपण गॅसवर ठेवून उगवायचंय त्याला छान। आणि काढून घ्यायचंय असं। हे विदाउट ऑइल बनवायचे असतात, जर तुम्हाला ऑइल लावायचं असेल तर वरच्या साईडनी एकच साईडनी ऑइल लावू शकता। माझे दोन फुलके रेडी झालेले आहेत, असेच मी आता बाकीचे बनवून घेते। फ्रेंड्स, आपले गरमागरम फुलके रेडी झालेले आहेत। हे बघा तुम्हाला हवं तर तुम्ही ऑइल लावून घेऊ शकता, पण हे विदाउट ऑइल बनवले जातात। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, नक्की ट्राय करून बघा। अगदी इझी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे। जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।